शाळा संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल यांना जामीन मंजूर. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना न्यायालयात सरेंडर करण्यात आले होते. आज मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच आज शाळेचे संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल यांना SIT टीमने कल्याण न्यायालयात हजर केले होते. काल एका गुन्ह्यात या दोघांना जामीन मंजूर झाला होता, तर दुसऱ्या गुन्ह्यात SIT ने ताबा घेतला होता. आज SIT टीमने दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले होते, त्यात देखील त्यांना जामीन मंजूर झाला आहे. माझं नाव ॲडव्होकेट चंद्रकांत नारायण सोनावणे. बदलापूरची जी केस होती CR नंबर 380/2024 या दोन्ही CR हा पोक्सोचा CR होता, आणि या पोक्सोच्या CR मध्ये जसं अक्षय शिंदेला अरेस्ट केली होती, तशीच शाळेचे जे सरचिटणीस आणि सचिव जे होते त्यांना सुद्धा अरेस्ट केली होती. त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरुद्ध फक्त पोक्सो ॲक्टचा सेक्शन 21(2) हा लावण्यात आला होता, परंतु 21(2) हा बेलेबल ऑफेन्स असल्या कारणाने निर्भान न्यायालयासमोर त्यांना ज्या वेळेला हजर केलं त्यावेळेला निर्भान न्यायालयाने त्यांचा पोलीस कस्टडी रिमांडचा जो अर्ज होता तो रिजेक्ट केला, आणि दोन्ही CR मध्ये दोन्ही आरोपींना बेलवर निर्भान न्यायालयाने सोडलेले. त्यापैकी 380 जो CR होता त्यामध्ये काल निर्भान कोर्टाने त्यांचा PCR रिजेक्ट करून बेलवर सोडलेला आहे, आणि जो दुसरा CR होता त्याच्यात आज त्यांना बेलवरती निर्भान न्यायालयाने सोडलेला आहे. आठवले मॅडमचा रोल असा आहे का त्या मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या, आणि मुख्याध्यापिकांना त्या घटनेबाबत इन्फॉर्मेशन मिळाली होती, आणि इन्फॉर्मेशन मिळून सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं नाही आहे. त्यांचा निग्लिजन्स दाखवण्यात आला होता का, यांनी रिपोर्ट केला नाही पोलीस स्टेशनला, आणि त्यामुळे सेक्शन 21(2) हा मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि संस्थेचे चेअरमन या तिघांवरती 21(2) लावण्यात आला होता. हे तिन्ही सेक्शन बेलेबल असल्या कारणाने मॅडमला सुद्धा बेल झाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा बेल झालेला आहे. आज सुद्धा पोलिसांनी PCR चा रिपोर्ट दाखल केला होता, परंतु PCR चा रिपोर्ट निर्भान न्यायालयाने नामंजूर केलेला असून प्रत्येकाला 25,000 रोख जामिनावर सोडवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.